नमस्कार, मी प्राध्यापक शिंदे सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, वरिष्ठ मार्गदलातील तृतीय वर्ष या वर्गामध्ये राज्यशास्त्राच्या अंतर्गत जो स्पेशल विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा एक विषय आपल्याला दिलेला आहे। आपण या विषयाच्या अंतर्गत आज आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आदर्शवादी दृष्टिकोन। आंतरराष्ट्रीय राजकारणासंदर्भातील आदर्शवादी दृष्टिकोन हा एक जुना दृष्टिकोन आहे। आदर्शवाद यांच्या मतानुसार सत्तेचे राजकारण ही संकल्पना इतिहासाच्या प्रवाहात हळूहळू लुप्त होणारी स्थिती आहे। त्याऐवजी आदर्शवादी अशा भविष्यकालीन व्यवस्थेची कल्पना करतात की ज्यात सत्तेचा वापर, हिंसाचार आणि अनैतिक व्यवहार होणार नाही। जागतिक शांततेवर आधारित आदर्श जगाचे चित्रण आदर्शवादी सिद्धांत करू पाहत आहेत। या दृष्टिकोनाची मान्यता सत्तावादी सिद्धांताच्या पूर्ण विरोधी असा दृष्टिकोन म्हणजे आदर्शवाद होय। वास्तववाद व्यक्तीला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आधार मानतो, तर आदर्शवादी आंतरराष्ट्रीय संस्थेचे महत्व अधोरेखित करतात। आदर्शवादी सिद्धांताचा आढावा आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे घेता येणार आहेत। ते मुद्दे याप्रमाणे। नंबर एक, समाजाच्या क्रमिक विकासावर भर। आदर्शवादी सिद्धांत समाजाच्या विकासावर विश्वास ठेवतो आणि इतिहास व व्यक्ती यांना गौण स्थान प्रदान करतो। आदर्शवादी हा समाजातील विकासात्मक प्रगती आणि मनुष्यातील चांगले गुण यावर विश्वास ठेवणारा असून त्यात अशी समाज व्यवस्था अपेक्षित आहे की ज्यात संघर्षांना महत्व नसेल। जर एखाद्या वेळेस संघर्ष निर्माण झाला तर विवेक व ज्ञान, सामाजिक संस्था यांच्या आधारे तो सोडवला जावा यावर आदर्शवादी भर देतो। नंबर दोन, आदर्शवादी व्यवस्थेचा पुरस्कार। आदर्शवादी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा पुरस्कार करतात। 1795 मध्ये कॉन्डोस यांनी आंतरराष्ट्रीय संबंधाचे आदर्श स्वरूप असे स्पष्ट केले आहे। हा आदर्श समाज शुद्ध असेल तर समाजाला समानता, अत्याचार, क्रोध, स्वार्थ यापासून मुक्त करेल। तसेच विवेक, शिक्षण आणि विज्ञान नियंत्रित असेल। पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष विड्रो विल्सन यांनी आंतरराष्ट्रीय संबंधात व्यवस्था निर्माण करण्यासाठी 14 कलमी कार्यक्रम मांडून तसेच राष्ट्रसंघाच्या स्थापनेतून आदर्शवादाला चालना दिलेली दिसून येते। त्यानंतर नंबर तीन, जागतिक शांततेचा पुरस्कार। आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आदर्शवादी सिद्धांत हा जागतिक शांततेवर भर देणार आहे। राष्ट्रातील संबंध सहकार्याचे असल्यामुळे तो सहजीवनाच्या व्यापक तत्वावर आधारित असून जागतिक शांततेचा पुरस्कारणारा आहे। नंबर चार, युद्धाला विरोध। जागतिक शांततेसाठी आदर्शवादी युद्धाला विरोध करतात। युद्ध टाळण्यासाठी ते पुढील उपायांचे समर्थन करतात, त्यामध्ये ए किंवा अ, नैतिकतेचे पालन, नैतिकतेच्या पालनाला महत्व देणारा आणि परंपरागत सत्तेला महत्व न देता नैतिक सिद्धांताचे पालन करावे, तसे त्यांनी परंपरागत सत्ताही राजकारणापासून ठेवावे। थोडक्यात, राष्ट्रांनी नैतिक मूल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा असं म्हटलेलं आहे। नंबर दोन, लोकशाहीला महत्व। लोकशाही राष्ट्र जागतिक शांततेचा पुरस्कारणारे असतात असं आदर्शवादी मानतात आणि त्यामुळे लोकशाहीत विरोधी अशा हुकुमशाही, एक अधिकारशाही व्यवस्था समाप्त व्हाव्यात व लोकशाही ही व्यापक पातळीवर स्थापना करावी
आणि यातून युद्ध टाळण्यास मदत होईल असं म्हटलेलं आहे. क आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आदर्शवादी एका आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना आवश्यक मानतात, त्याचं प्रतिपादन ते करतात आणि राष्ट्रातील व्यवहारांचं नियमन त्या संघटनेद्वारे शक्य होईल. विडो विल्सन यांनी त्यामुळेच राष्ट्रसंघाच्या स्थापनेचा पुरस्कार केलेला दिसून येतो. नंबर पाच, नैतिकतेच्या तत्वाचं समर्थन. आदर्शवाद आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नैतिकतेच्या तत्वाचं मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन करतो. बर्टान रसेल यांनी नैतिकतेचा पुरस्कार केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी नैतिकतेसाठी तीन उपाय सुचविलेले आहेत. त्यामध्ये एक, राष्ट्रामध्ये नैतिक मूल्यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावे. राष्ट्रांनी युद्धाचा मार्ग सोडून देऊन स्वतःहून नैतिकतेचा जर स्वीकार केला तर त्यातून युद्ध हे टाळता येऊ शकते. दोन, राष्ट्रीयत्वाची देवाणघेवाण करावी. प्रत्येक राष्ट्राने आपल्या देशाच्या अंतर्गत राष्ट्रीयत्वाची राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी आणि राष्ट्रामध्ये त्याची देवाणघेवाण करावी असं म्हटलेलं आहे. क अत्याचार आणि युद्ध यांच्या विरोधी धोरणाचा नेहमीच पुरस्कार करावा असंही या आदर्शवादी सिद्धांतामध्ये म्हटलेलं आपल्याला दिसून येत. अशा प्रकारे आपण आदर्शवादी सिद्धांत आणि आदर्शवादी सिद्धांताच्या मान्यता याचा विचार आपण इथं केलेला आहे. या सिद्धांतावर जी प्रामुख्याने जी टीका होते त्या टीकांचा विचार आपल्याला करायचा आहे किंवा आदर्शवादी सिद्धांताच्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादांचा विचार आपण इथं करूया. उदाहरणार्थ एक, एकांगी विचार. आदर्शवादी सिद्धांत हा एकांगी स्वरूपावर आधारित आहे अशी टीका या सिद्धांतावर करण्यात येते. कारण या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या एकाच बाजूवर भर दिला जातो. युद्धाची किंवा संघर्षाची बाब विचारात घेतली जात नाही. राष्ट्रीय हितसंबंधांची जपवणूक करताना संघर्ष होणं अपरिहार्य आहे. परंतु या सिद्धांताने युद्ध किंवा संघर्ष या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. नंबर दोन, अव्यावहारिकता. आदर्शवादी सिद्धांतामध्ये नैतिकतेच्या कल्पनेला मोठ्या प्रमाणात महत्व दिलेलं आहे आणि नैतिकतेवर आधारित आदर्श व्यवस्था पुरस्कार करताना अशी व्यवस्था प्रत्यक्षात व्यवहारात आणणं शक्य नाही. राष्ट्राकडून अशा प्रकारची अपेक्षा ठेवणं तेही शक्य नाही. त्यामुळे हा सिद्धांत एक काल्पनिक आणि व्यावहारिक वाटतो अशी टीका या सिद्धांतावर करण्यात येते. नंबर तीन, राष्ट्रसंघाचं अपयश. राष्ट्रसंघाला आलेले अपयश आणि त्यातून उद्भवलेले दुसरे महायुद्ध यामुळे आदर्शवादाच्या तत्वज्ञानाला मोठ्या प्रमाणामध्ये तडा गेलेला दिसून येतो. हिटलर आणि मुसोलिनी यांनी आदर्शवादाचे तत्व धुडकावून लावत आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी युद्धाच्या तत्वाचा पुरस्कार केला. निर्मितीच्या वेळी किंवा सुरुवातीच्या काळी आदर्शवादाच्या आधारे आंतरराष्ट्रीय संघटनांद्वारे अधिक चांगली जागतिक व्यवस्था निर्माण करता येईल असा विश्वास जगातील अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांना वाटत होता. मानवाच्या चांगलपणावर आदर्शवादाची श्रद्धा होती आणि शांततेच्या मार्गानेच प्रश्न सोडवता येतील अशी या दृष्टिकोनाची मान्यता होती. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि आदर्शवादी सिद्धांताला तडा गेलेला आपला दिसून येतो. अशा प्रकारे आदर्शवादी सिद्धांत हा जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा, लोकशाही मूल्यांना महत्व देणारा, युद्धाच्या विरोधी आणि समाजाच्या क्रमिक विकासावर भर ठेवणारा हा सिद्धांत आहे. या सिद्धांतामध्ये नैतिकतेला अत्याधिक महत्व दिलं गेलेलं आहे, लोकशाही शासन व्यवस्थेला देखील अतिशय महत्व दिलं गेलं आहे आणि राष्ट्रातील प्रश्न हे जागतिक आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून नियमाद्वारे सोडवले जावे
यावर हा सिद्धांत विश्वास ठेवतो, परंतु कोणताही सिद्धांत म्हटला की त्या सिद्धांताला मर्यादा असतात आणि या मर्यादांचा अभ्यास देखील आपण या सिद्धांतामध्ये केला की पहिली मर्यादा म्हणजे तो अव्यावहारिक आहेत असं म्हटलं जातं, एकांगी विचार या सिद्धांताचे दिसून येतात आणि राष्ट्रसंघाला जे काही अपयश आलं त्यामुळे या आदर्शवादी सिद्धांताला मोठ्या प्रमाणामध्ये या सिद्धांताला तडा गेलेला आहेत आणि दुसऱ्या महायुद्धानंतर नवनवीन दृष्टिकोन हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संबंधाच्या बाबतीमध्ये आलेले दिसून येतात, म्हणून या सिद्धांताला एक पारंपरिक आदर्शवादी सिद्धांत असं म्हटलं जातं। धन्यवाद।